वातादी दोष असतात, तर ते वातादी दोषांनी रक्त हे दूषित होतं. हे दोष वातादी दोष हे जर दूषित झाले म्हणजे ते त्याचा क्षय प्रकोप किंवा प्रशम झाला, क्षय किंवा प्रकोप झाला तर ते साम्य अवस्था असते ती दोषांची, ती साम्यावस्था राहत नाही. ते दोष काय होतात, क्षय होते किंवा वृद्धी होते, आणि अशा वेळी जे दोष काय करतात तर रक्ताला जाऊन दूषित करतात, तर त्यामुळं रोगाचे हे मुख्य कारण बनतं. त्यामुळं रक्तमोक्षण करणं हे काय महत्वाचं ठरतं. म्हणजेच काय तर दूषित रक्त हे शरीराच्या बाहेर काढून टाकणं तेव्हा जरुरीचं असतं. रक्तमोक्षणासाठी शिरावेधा अत्यंत महत्वाचा आहे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे केवळ रक्तदृष्टीजन्य विकार असणाऱ्यांनीच रक्तमोक्षण करावं असं नाही, तर शरद ऋतूमध्ये स्वस्थांनी सुद्धा रक्तमोक्षण करायला सांगितलेलं आहे. हे कुठे सांगितले तर ऋतुचर्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, शरद त्याभिही रक्तमिती सिरा तासाम विधा सिरा विधा असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर रक्तमोक्षणासाठी वापरण्यात येणारे जे विविध पद्धती आहेत त्यापैकी शिरावेद ही जी पद्धत आहे ही एकदम महत्वाची पद्धत आहे, आणि केवळ याच पद्धतीने सर्व प्रकारचे रोग मुळापासून बरे होऊ शकतात असे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर जसं शेतातला बांध आपण तोडला तर पाणी मिळालं नाही तर सर्व पिकं कसं पूर्णपणे नष्ट होतात, त्याप्रमाणे दूषित रक्तमोक्षणामुळे काय होतात, सर्व व्याधी नष्ट होतात. आणि त्यामुळे शल्य चिकित्सेमध्ये शिरावेद ही अर्धी चिकित्सा असं म्हटलेलं आहे. आता रक्त हे काय आहे तर सर्व रोगांचा मूलस्थान आहे, त्यामुळं रक्तमोक्षण ही खूप महत्वाची चिकित्सा आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे तर शुद्ध रक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. आता शुद्ध रक्ताचं काय लक्षण आहे बघा, पहिल्या श्लोक पासून तुम्हाला मी पीडीएफ पाठवले का? पीडीएफ पाठवले का तुम्हाला ग्रुपवर? हायत का जागे कोण? नाही पाठवलं, नाही पाठवलं. ठीक असेल. तुम्हाला आता ग्रुप वरती पीडीएफ पाठवलेली आहे, तर आपण
पहिला श्लोक पासून चालू करायला लागलोय. 27वा अध्याय, शिरा वेदविधी अध्याय. तर पहिल्या श्लोक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर शुद्ध रक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे, म्हणजे शुद्ध रक्त कसं ओळखायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये ते काय म्हणतात बघा, मधुरम लवणम किंचित शीतोष्णम असंहतम पद्मेंद्र गोप हेमाविष शशलोहित लोहितम लोहितम प्रभवा शुद्धम तेनोस्तेनैव च स्थिती. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर शुद्ध रक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. तर शुद्ध रक्त हे कसं पाहिजे, तर शुद्ध रक्त हे मधुर कसं पाहिजे, मधुर. आणि कसं, लवण मधुर रसात्मक, किंचित लवण रसात्मक, आणि काय शीतही नाही आणि उष्णही नाही, म्हणून काय म्हटलंय त्याला शीतोष्ण म्हटलेलं आहे. असंहत म्हणजे काय, घट्ट नाही, पातळ असतं रक्त. आणि पुढे काय सांगितलं, पद्म इंद्र गोप हेम म्हणजे काय, तर कमळ आणि इंद्रगोप किड्याप्रमाणे, तसच हेम म्हणजे काय, तर तप्त सुवर्णाप्रमाणे. आणि काय, शशलोहित, शशलोहित म्हणजे मेंढा आणि मेंढा व सशाच्या रक्ताप्रमाणे लाल दिसणार असं हे रक्ताचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटी काय म्हणतात, लोहितम प्रभवा शुद्धम तेनोस्तेनैव च स्थितीही, म्हणजे काय, तर असे जे रक्त असतं हेच शरीराच्या निर्मितीचं कारण आहे, आणि त्यामुळेच काय आहे, स्वास्थ्य टिकून आहे असे इथं सांगितलेलं आहे. आता पुढे ते काय म्हणतात, तत्पित्त श्लेष्मले हे प्रायो दुष्यते. काय सांगितलेलं आहे तिथं, तर तत्पित्त श्लेष्मले हे म्हणजे काय, तर रक्त हे काय असतं, सामान्यपणे काय असतं, पित्तकारक असतं. आणि पित्तकारक आणि काय श्लेष्मकारक या हेतूंनी काय होतं, ते दूषित होतं. आता रक्त का दूषित होतं, तर आपण काय पित्त वाढवणारं किंवा कफ वाढवणारे जे हेतू आपण ग्रहण केले तर काय होतं, तर रक्त हे दूषित होतं असं इथं सांगितलेलं आहे. तर पुढच्या श्लोक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर आता दुष्ट रक्त होणारे हेतू आपण सेवन केले, मग त्याच्यासाठी पित्त वाढवणारे किंवा कफ वाढवणारे प्रकोपक पदार्थ आपण सेवन केले किंवा तसा विहार केला, तर काय होतं, रक्त दूषित होतं. मग आता एकदा दूषित झालेलं रक्त शरीरामध्ये कोणकोणते व्याधी निर्माण करतं, तर हे त्यांनी पुढच्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे. तर ते काय म्हणतात, कुठल्या कुठ कोणते कोणते रोग रक्त दूषित झाल्यामुळे होतात बघा. पुढे काय म्हणतात ते, कुरुते तता हा विसर्प विद्रदीप्लीह गुल्माग्नी सदन ज्वरान मुखनेत्र शिरोरोग मदत्रुट लवणास्यता पुष्टवाताश्र पित्ताश्र कट्वम लोद्गीरण भ्रमाण शीतोष्ण स्निग्ध रुक्षाद्य उपक्रांताश्च एकदाः सम्यक साध्यान सिद्ध्यंती तेच रक्त प्रकोपजा. आता इथं त्यांनी दुष्ट रक्तामुळे होणारे व्याधी वर्णन केलेले आहेत. तर कोणकोणते होतात, तर विसर्प, विद्रदी, प्लीहा रोग, गुल्म, अग्निसाद, अग्निसाद म्हणजे तर काय, तर भूक न लागणे, ज्वर, मुखरोग, नेत्ररोग, शिरोरोग, मद, तृष्णा, लवणास्यता, लवणास्यता म्हणजे तोंड खारट होतं, कुष्ठ, कुष्ठ म्हणजे त्वचा रोग, वातरक्त, रक्तपित्त, कटू आणि अम्लोद्गार, भ्रम, हे काय आहे, रक्त प्रकोपक विकार निर्माण होतात याच्यामुळं. आणि महत्वाचं लक्षण त्यांनी काय सांगितलेलं आहे, शीतोष्ण स्निग्ध रुक्षाद्य उपक्रांताश्च एकदा हा. आता समजा हे व्याधी झाले आणि हे व्याधी झाल्यानंतर शीत उष्ण स्निग्ध रुक्ष असे कुठल्याही चिकित्सेनं जर ते व्याधी बरे होत नसतील, तर ते काय व्याधी आहेत,
तर ते रक्ताच्या प्रकोपाने निर्माण झालेले व्याधी आहेत असं जाणायला सांगितलेलं आहे. म्हणजे शीतउष्ण स्निग्ध वृक्ष असे साध्या साध्या उपायांनी जर तो रोग शांत झाला नाही तर तो रोग कशामुळे निर्माण झालेला आहे, तर दुष्ट रक्तामुळे निर्माण झालेला आहे असं समजावं असं आचार्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता पुढे ते काय म्हणतात, तेषु स्रावयितुम रक्तम उद्रिक्तम व्यधयेत् सिराम असे इथे सांगितलेलं आहे. आता या व्याधीमध्ये दूषित रक्ताचा स्राव करण्यासाठी सिरावेत करायला सांगितलेलं आहे. आता उद्रिक्त म्हणजे काय, तर इतर दोषांच्या तुलनेमध्ये जर अत्यधिक प्रकोपित वेगवान असं जर रक्त असेल तर त्याला उद्रिक्त रक्त असं म्हणतात. आता पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी, सिरावेद म्हटलेलं आहे. सिरावेद कोणाकोणामध्ये करू नये हे सांगितलेलं आहे पुढच्या श्लोक मध्ये. मग हे आपण लक्षात घेणं जरुरीचं आहे, जरी विसर्पादी विकार त्या व्यक्तीला झालेले असतील आणि तो व्यक्ती जर शिरावेदासाठी अनर्ह असेल तर त्याला रक्तमोक्षण करू नये किंवा शिरावेद करू नये. का? कारण रक्त म्हणजे शरीराचा प्राण आहे, त्याला म्हणून त्याला जीवरक्त असं म्हटलं जातं. आणि शरीरातील जीवरक्ताचा जर नाश झाला तर शरीराचा सुद्धा नाश होतो. त्यामुळे शिरावेद कोणाकोणाला अनर्ह आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच पुढचे श्लोक त्यांनी सांगितलेले आहेत. तर ते काय म्हणतात बघा पुढच्या श्लोक मध्ये, न तू न षोडशाती शातीत सप्तत्य द श्रुतसृजाम अस्निग्धात्यर्थ स्वेदितानिल रोगिनाम गर्भिणी सुती काजीर्ण पित्ताश्र श्वासकासीनाम अतिसारोदर छर्दी पांडू सर्वांग शोफिनाम स्नेह पिते प्रयुक्तेषु तथा पंचसु कर्मसु नायंत्रिताम सिराम विद्येन तिर्यंगापि अनुत्थिताम नातिशीतोष्ण वाताभ्र ईशु अन्यत्र अत्ययिका गदात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर सिरावेत कोणाकोणाला करू नये हे सांगितलेलं आहे. न तू कोणाकोणाला, तर षोडशातीत म्हणजे काय, तर 16 वर्षापेक्षा लहान असणाऱ्या बाळांना काय करू नये, तर रक्तमोक्षण करू नये. सप्तब्ध श्रुतसृजाम म्हणजे काय आणि काय, तर 70 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या वृद्धांना रक्तमोक्षण करू नये. श्रुतसृजाम म्हणजे काय, ज्याचे रक्त श्रुत झालेले आहे अशांना रक्तमोक्षण करू नये. अस्निग्ध म्हणजे काय, अस्निग्ध अस्वेदित म्हणजे काय, ज्याला स्नेहन स्वेदन हे कर्म केलेलं नाही त्यांना रक्तमोक्षण करू नये. अत्यर्थ स्वेदितानी म्हणजे काय, अत्यंत स्वेदित म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये ज्याला स्वेदन केलेलं आहे त्याला रक्तमोक्षण करू नये. अनिल रोगीनाम म्हणजे, अनिल म्हणजे काय, तर वात, वातरोगाने पीडित असणाऱ्या रुग्णांना काय करू नये, रक्तमोक्षण किंवा सिरावेत करू नये. गर्भिणी सुतिका, सुतिका म्हणजे काय, आफ्टर डिलिव्हरी म्हणजे ज्या बाईची डिलिव्हरी झालेली आहे तिचं सिरावेत करू नये. जीर्ण पित्ताश्र श्वासकासीनाम म्हणजे काय, अजीर्ण ज्याला झालेला आहे, ज्याला रक्तपित्त हा व्याधी झालेला आहे, ज्याला श्वासकास हा व्याधी झालेला आहे त्यांना काय करू नये, सिरावेत करू नये असे इथं सांगितलेलं आहे. अतिसार ज्याला अतिसार झालेला आहे, ज्याला उदरव्याधी झालेला आहे, ज्याला छर्दी म्हणजे उलटीचा त्रास ज्याला होत आहे, तसेच काय पांडू सर्वांग शोथ म्हणजे ज्याच्या सर्व शरीराला सूज आलेली आहे, ज्याने नुकतंच स्नेह पिते म्हणजे काय, नुकताच ज्याने स्नेह पिलेला आहे, आणि काय प्रयुक्तेषु तथा पंचसु कर्मसु ज्याने नुकतंच पंचकर्म करून घेतलेला आहे, अशा रुग्णांना काय करू नये, सिरावेत करू नये असं सांगितलेलं आहे. शेवटी ते काय म्हणतात, नायंत्रिताम सिराम विद्येन तिर्यंगापि अनुत्थिताम नातिशीतोष्ण वाताभ्र ईशु अन्यत्र आत्ययिकात गदात म्हणजे काय, तर
बांधल्याशिवाय फिरावेत करू नये असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलेलं आहे तर वर न उठलेल्या शिरांचं वेदन करू नये असं सांगितलेलं आहे. पण पुढे ते काय म्हणतात, पण जर आत्यिक अवस्थे असेल तर शिरावेत करायला हरकत नाही असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आणि आत्यिक अवस्थेखेरीज कधी कधी शिरावेत करू नये. तर नाती शीतोष्ण वाताभ्र म्हणजे काय, तर शीत उष्ण हवामानामध्ये किंवा अतिशय वारा सुटलेला असताना किंवा काय अतिशय ढग आलेले असताना अशा वेळी काय करू नये, शिरांचे व्यधन करू नये असे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही जी लिस्ट आहे ही शिरावेत कोणाकोणाला करू नये याची लिस्ट इथं आचार्याने सांगितलेली आहे. आता इथून काय सांगितलेलं आहे, कुठला रोग त्या व्याधीला व्यक्तीला झालेला आहे आणि त्या रोगामध्ये कुठे आपल्याला शिरावेध करायचा आहे हे सांगितलेलं आहे. आता इथे काय केलेलं आहे, व्यधन स्थान निर्देश केलेला आहे म्हणजे अपस्मारामध्ये कुठं रक्त शिरावेध करायला पाहिजे किंवा कर्णरोगामध्ये कुठं शिरावेध करायला पाहिजे हे विशिष्ट रोगामध्ये विशिष्ट स्थान सांगितलेलं आहे. तर काय म्हणतात बघा, ते शिरोनेत्र विकारेषु ललाट्यां मोक्षयेत शिराम, अपांग उपणास्याम वा अपांग्याम उपणास्या वा. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, तर शिरोविकार म्हणजे ज्याला शिरोप्रदेशी रोग किंवा विकार निर्माण झालेले आहेत त्यांनी, आणि काय नेत्रविकार ज्याला नेत्रविकार झालेला आहे, तर ते शिरोरोग आणि नेत्रविकार याच्यामध्ये कपाळाची आणि काय अपांग, अपांग प्रदेश म्हणजे कोणता, तर डोळ्याचा जो कडेचा आहे म्हणजे नाकाचा याला कनिनिका संधी म्हणतात, आणि बाजूचा जो असतो बाजूची जा संधी असतो त्याला काय म्हणतात अपांग म्हणतात. तर अपांग प्रदेशी किंवा काय उपणास्यामा म्हणजे उपणास्या म्हणजे काय नाकाजवळची शिरा वेध करायला सांगितलेली आहे. आता पुढे काय म्हणतात बघा, कर्णरोगेषु कर्णजाम म्हणजे काय, तर कर्णरोगामध्ये काय करायचं आहे, तर कानाजवळील शिराचं वेधन करायला सांगितलेलं आहे. नासारोगेषु नासाग्रे स्थिताम म्हणजे काय, तर नासारोग म्हणजे नाकाचे विकार झाले असतील, तर नासाग्र म्हणजे काय नाकाचं जे टोक आहे त्या टोकावरची शिरा व्यधन करायला सांगितलेली आहे. नासा ललाट्यो पिनसे म्हणजे काय, पिनस रोग म्हणजे ज्या रोगामध्ये नाकातून पाण्याप्रमाणे स्राव येतो ज्याला आपण ॲलोपॅथीनुसार ॲलर्जी क्रायनायटिस म्हणतो, त्यामध्ये काय होतं तर वारंवार नाकातून पाण्यासारखा स्राव येतो तर त्याला पिनस असं म्हणतात. तर ह्या पिनस रोगामध्ये कुठली शिर वेध करायची आहे, तर नाक आणि कपाळ, नाक आणि कपाळ यांच्या मधली जी शिर आहे ती वेधन करायला सांगितलेलं आहे. आता पुढे काय म्हणतात, मुखरोगेषु जिह्वोष्ट अणु तालु गाहा म्हणजे काय, तर मुखरोगामध्ये म्हणजे मुखामध्ये होणारे जे रोग आहेत तर त्यामध्ये कोणती शिर व्यथ करायची आहे, तर जिह्वोष्ट अणु तालुका म्हणजे काय जिभ ओठ हनुवटी आणि तालू या ठिकाणी जाणाऱ्या शिरांचे व्यधन करायला सांगितलेलं आहे. आता खाली काय म्हणतात, ते जत्रुर्ध्व ग्रंथीषु ग्रीवाकर्ण शंख शिर श्रिता म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, तर ऊर्ध्व जत्रुगत व्याधीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये काय करायचं आहे, ग्रीवाकर्ण शंख शिर श्रिता म्हणजे काय, तर मान कान शंख आणि शिरप्रदेशी स्थित शिरांचं काय करायचं आहे, व्यधन करायला सांगितलेलं आहे. आता उन्माद या व्याधीमध्ये कुठं शिरवेध करायची आहे बघा, उर अपांग ललाटस्थाम उन्मादे म्हणजे काय, तर उन्मादामध्ये उर अपांग आणि कपाळावरील शिरांचं व्यधन करायला सांगितलेलं आहे. तर या व्याधीमध्ये
दोषांची काय असते, ऊर्ध्वगती असते. त्यामुळे दोष निर्हरणासाठी काय, अपांगाने ललाटपदे अशी व्यधन करणे हे व्यवहारामध्ये जास्त उपयुक्त ठरतं. तर पुढे काय, अपस्मारामध्ये कोणती शीर वेध करायची हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये काय म्हणतात, अपस्मृतौ पुनः हनुसंधो समस्तेवा शीराम भ्रूमध्य गामिनीम. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, अपस्मारामध्ये काय करायचंय, हनुसंधीच्या ठिकाणी असणारी हनुसंधौ समस्तेवा शीराम भ्रूमध्य गामिनी गामिनी म्हणजे काय, तर संपूर्ण हणुप्रदेश असणारी किंवा दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असणारी शीर व्यधन करायला सांगितलेलं आहे. कुठल्या व्याधीमध्ये, अपस्मार व्याधीमध्ये. तर पुढे ते काय म्हणतात, विध्रदी आणि पार्श्वशूल जर असेल, पार्श्वशूल म्हणजे लॅटरल भाग जो असतो आपला, म्हणजे छातीपासून ते पोटेपर्यंतचा जो लॅटरल भाग असतो त्याला पार्श्वशूल असं म्हणतात, पार्श्व असं म्हणतात. मग त्याला तिथे जर शूल होत असेल तर त्याला पार्श्वशूल शूल असं म्हणतात. तर विध्रदी आणि पार्श्वशूल जर असेल तर त्याला त्यावेळी कोणती शीर व्यधन करायला सांगितलेली आहे, तर विध्रदौ पार्श्वशूलेच पार्श्वकक्षास्तनांतरे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, विध्रदी आणि पार्श्वशूलामध्ये पार्श्वभाग आणि काय कक्षा, कक्षा म्हणजे काय काख, आणि स्तनांतर म्हणजे दोन स्तनांच्या मध्यावरती जी शिर असते, तर तिथल्या शिरेचं वेधन करायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला जर तुम्ही ज्वर अध्याय बघायला गेला तर काय आहे तिथं, तर ज्वराचे विविध प्रकार वर्णन केलेले आहेत. तर त्यामधला विषम ज्वराचा एक प्रकार आहे तो तृतीयक ज्वर. जर तृतीयक ज्वर आपल्याला आला असेल तर त्यावेळी कोणती शीर व्यध करायला सांगितलेले आहे, तर तृतीयके असयो मध्ये. म्हणजे काय, तर तृतीयक ज्वरामध्ये खांद्याच्या मध्यावरील शिरेचे वेदन करायला सांगितलेलं आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, चातुर्थक ज्वर सांगितलेलं आहे, स्कंदस्याध चतुर्थके. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, तर चातुर्थक ज्वरामध्ये खांद्याच्या खाली असणारी शीर जी आहे ती व्यधन करायला सांगितलेली आहे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, चातुर्थक ज्वरामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे काय म्हणतात ते, तर प्रवाहिका, प्रवाहिका हा जो व्याधी आहे, तर ह्याच्यामध्ये कोणती शीर व्यध करायला सांगितली आहे बघा, प्रवाहिकायाम शूलिन्याम श्रोणितो द्वयंगुले स्थिताम. म्हणजे काय, तर शूलयुक्त प्रवाहिकेमध्ये काय सांगितलेलं आहे, श्रोणीपासून म्हणजे काय, तर कमरेपासून दोन अंगुले अंतरावरील शीर व्यध करायला सांगितलेली आहे. हे कोणत्या व्याधीमध्ये, तर प्रवाहिका व्याधीमध्ये. आता शुक्र आणि मेढ्र रोग जे आहेत, तर त्यामध्ये कोणती शीर व्यध करायची आहे, तर शुक्रमेढ्रामये मेढ्रे. म्हणजे काय, तर शुक्र आणि मेढ्राच्या विकारामध्ये मध्ये काय करायचं आहे, तर मेढ्रावरील शिरांचे व्यधन करायला सांगितलेलं आहे. आता शुक्र आणि मेढ्र रोग म्हणजे कोणते, तर शुक्र दोष झाला असेल किंवा उपदंश हा व्याधी झालेला असेल, तर अशा वेळी मेढ्रावरील शिरा वेदन करायचे आहे. आता पुढे गलगंड व्याधीविषयी सांगितलेलं आहे. आता गलगंडामध्ये कुठल्या शिरेचं वेदन करायचं आहे, तर त्यामध्ये म्हटलेलं आहे उरुगाम गलगंडयो हो. म्हणजे काय, तर गलगंडामध्ये काय करायचं आहे, तर मांडीवरील शिरा वेदन करायचे आहे. आता पुढे जो व्याधी सांगितलेला आहे तो गृध्रसी सांगितलेला आहे, आपण ज्याला लंबार स्पॉन्डिलायटिस म्हणतो किंवा सायटिका ज्याला आपण म्हणतो, तर सायटिकाला काय म्हणतात, गृध्रसी असं म्हणतात. तर गृध्रसीमध्ये कोणत्या शीर वेधन करा म्हणून सांगितलेलं आहे, तर गृध्रसा जानु नो अधसात ऊर्ध्वम वा चतुरंगुले. म्हणजे काय, तर गुदरसीमध्ये गुडघ्याच्या चार अंगुले वर वा खाली असणारी जी शिरा आहे ती वेदन करायला सांगितलेली आहे.
आता अपचि हा व्याधी सांगितलेला आहे. तर अपचि या व्याधीमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर इंद्र बसते अधो अपच्याम द्व्यंगुले. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, इथे इंद्र बसते हे जे मर्म आहे, तर त्या मर्माच्या खाली दोन अंगुळ अंगुळावर जी सिर असेल त्या सिरेचा वेदांत करायला सांगितलं. आता इंद्रवस्ती हे काय आहे, तर इंद्रवस्ती हे जंघास्थानामध्ये असणारं मर्मस्थान आहे. तर त्या इंद्रवस्तीच्या मर्माच्या खाली काय दोन अंगुल अंतरावर एक सिर आहे, तर त्या सिरेचं वेधन इथं करायला सांगितलेलं आहे. आता वातरोगामध्ये म्हणजे कोणता कोणते कोणते वातरोग सांगितलेले आहेत इथं, तर चतुरंगुले ऊर्ध्वम गुल्फस्य सप्तर्तो तथा कोष्टुक शीर्षके. म्हणजे काय तर सक्तीगत पीडा असेल, सक्ती म्हणजे काय तर मांडी, मांडीमध्ये जर शूल असेल आणि कोष्टुक शीर्ष हा व्याधी झालेला असेल तर त्यावेळी काय करायचं आहे, गुल्फसंधी. गुल्फसंधी म्हणजे काय, तर अँकल जॉईंट आपण ज्याला म्हणतो, तर गुल्फसंधीच्या वरती चार अंगुलावर असणारी सीधा भेद करायला पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे. आता कोष्टुक शीर्ष हा व्याधी म्हणजे काय आहे, तर कोष्टुक शीर्ष या व्याधीमध्ये काय होते, तर गुडघ्यावरती सूज येते आणि तो कसं कोल्ह्याच्या डोक्यासारखा दिसतो, म्हणून त्याला कोष्टुक शीर्ष असं म्हणतात. आता पुढे काय सांगितलेलं आहे, पाददाह हा व्याधी सांगितलेला आहे. पाददाह हा जर व्याधी असेल तर पाददाहामध्ये कुठे रक्तमोक्षण करायला पाहिजे सांगितलं, तर पाददाहे खुडे हर्षे विपाद्याम वातकंटके चिपेच द्वेंगुले विद्येत उपरी क्षिप्र मरवणहा. आता इथं काय सांगितलेलं आहे, पाददाह खुडे म्हणजे काय तर खुडरोग आणि हर्षे विपाद्याम वातकंटके. हर्षे म्हणजे पादहर्ष आणि विपाद्या म्हणजे विपादिका. विपादिका म्हणजे काय तर टाचा फुटणे. आणि वातकंटक, वातकंटक म्हणजे पाय मुरगळणे थोडक्यात. आणि चिप्प आपण एक वातव्याधीच आहे, तर या रोगामध्ये काय करायला सांगितलेलं आहे, तर क्षिप्रमर्मावर, क्षिप्रमर्मणा म्हणजे काय तर क्षिप्रमर्मावर किती अंगुल, दोन अंगुल वर असणारी सिरा व्यधन करायला सांगितलेले आहे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, तर पाददाह, पाददाह म्हणजे तर पायाची जळजळ होते. शिप्प म्हणजे काय आहे, तर नखाचा व्याधी आहे, नखरोग आहे. आणि क्षिप्रमर्म कुठं असतं, तर साधारण अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे त्यातलं मधला जो मर्मभाग असतो, तर त्याला काय म्हणतात, क्षिप्रमर्म म्हणतात. तर काय सांगितलेले आहे आचार्यांनी, तिथं तिथली सिरा वेध करायला सांगितलेली आहे. आता पुढे जो व्याधी सांगितलेला आहे तो विश्वाची हा व्याधी सांगितलेला आहे. आता विश्वाची हा हाताला होणारा व्याधी आहे, म्हणजे ज्याप्रमाणे कृद्रेसीमध्ये वेदना असतात पायामध्ये, त्याचप्रमाणे वेदना ह्या विश्वाची मध्ये असतात हातामध्ये. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, रुद्र श्यामी व विश्वाच्याम. म्हणजे काय तर विश्वाजी मध्ये रुद्रसी मध्ये सांगितलेल्याप्रमाणे सिरेचं वेदन करायला सांगितलेलं आहे. आता रुद्रसी मध्ये काय सांगितलेलं आहे, तर कर्पूर संधी जो आहे तर त्याच्या खाली किंवा वर चार अंगुल काय करायचे आहे, सिरा वेदन करायचे आहे असं इथं सांगितलेलं आहे. आता यथोक्तानाम दर्शने मर्महीने यथासन्ने देशेन्याम व्यधयेत सिराम. आता सांगितलेल्या ह्या जर शिरा सापडलेल्या नाहीत तर त्याच्या जवळची कोणतीही सिरा मर्मस्थान सोडून असणाऱ्या सिरा अशा वेधन करायला इथं सांगितलेले आहेत. तर समजा त्यांनी जी सांगितलेली आहे शीर, तर ते ऍक्युरेट आपल्याला
जर कळाली नाही तर आपण तिथे जवळ आसपास जी शिर असेल तर ती शिर वेदन करायला सांगितलेलं आहे. आपल्याला होणारे व्याधी आणि त्या व्याधी मध्ये कुठे शिरावेद करायला पाहिजे हे आपण बघितलेलं आहे. आता मेन म्हणजे ह्या अध्याय शिरावेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्ही डायरेक्टली शिरावेद करायचं नाहीये, तर ते जिथं आपण शिरावेद करणार असू तर ती शिर काय पाहिजेत, वर उठलेली पाहिजेत, म्हणजे ती शिर आपल्याला दिसायला पाहिजेत आणि तरच मग आपण तिथे काय करू शकतो, सुई आतमध्ये घालून आपण ते रक्त बाहेर काढू शकतो. यासाठी काय करायला पाहिजे तर पट्टबंधन करणं खूप गरजेचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण पट्टबंधन करणार आहे तर ते व्यवस्थित करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल ती शिर आता शिर जी आहे तर ती वर उठणार आहे आणि आपण मगच रक्तमोक्षण किंवा शिरावेद तिथं करू शकणार आहे. मग जो व्याधी असेल किंवा ज्या जी शिरा आपण वेद करणार आहोत तर ती विशिष्ट पद्धतीनं ते पट्टबंधन करणं खूप गरजेचं असतं आणि शिरावेद आपण करताना याची खूप काळजी घ्यायला लागते. तर ही एक तो शिरावेद विधी जो आहे तर त्याच्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे की पेशंटनी काय पोझिशन घ्यायला पाहिजे किंवा आपण कशा प्रकारे त्याला पट्टबंधन करायला पाहिजे, मग शिर उत्थान झाल्यानंतर आपण कधी आणि किती प्रमाणामध्ये रक्त काढायला पाहिजे हे सर्व आचार्यांनी इथं वर्णन केलेलं आहे. तसंच आणखी खूप व्याधी आहेत ज्याचे आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की कुठे कुठे रक्तमोक्षण करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे ज्या शिरा दुर्विध शिरा म्हणून एक वर्णन आलेलं आहे, म्हणजे काय तर दुर्विध शिरा म्हणजे हे रक्त काय होतं कमी काळासाठी स्त्रवत आणि काय होतं तैल मिश्रित चूर्णाचा स्त्राव त्यावर वापरूनही ते कमी प्रमाणात स्त्रवत आणि जर वेद अधिक प्रमाणामध्ये झाला असेल तर हे रक्त काय होतं आवाज करत बाहेर पडतो त्यामुळे ते खूप कष्टाने थांबवायला लागतं, त्यामुळे त्याला काय म्हणतात दुर्विध शिरा म्हणतात. तर अशा शिरांचं व्यधन करायचं नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते किती प्रमाणामध्ये रक्त बाहेर काढायला पाहिजे, किती पलापर्यंत रक्त बाहेर काढायला पाहिजे याचं सुद्धा वर्णन इथं केलेलं आहे. तसेच अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव करू नये आणि मग रक्ताचं स्तंभन करण्यासाठी म्हणजे रक्त वाहत आहे रक्त जात आहे तर ते थांबवण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत हेही सांगितलेलं आहे. जर रक्त अशुद्ध असेल तर रक्त शुद्धीसाठी काय उपाय करायला पाहिजेत हेही इथं सांगितलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर विशुद्ध रक्त म्हणजे ज्याचं रक्त शुद्ध आहे अशा पुरुषाचं लक्षण पण त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता रक्तमोक्षण हा इतक्या डिटेलमध्ये का वर्णन केलेला आहे तर आपण ज्यावेळी पंचकर्म करतो तर त्या पंचकर्मामध्ये रक्तमोक्षणाचा समावेश येतो, म्हणजे काय तर वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण. आता वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण याच्यामध्ये रक्तमोक्षण हा पंचकर्मातलाच एक कर्म सांगितलेला आहे, म्हणजे काय हे उपपंचकर्म किंवा असं नसून तर हे पंचकर्मामध्येच करण्याची एक प्रोसिजर आहे. त्यामुळं जेवढं बाकीच्या पंचकर्मांना महत्व आहे म्हणजे वमनाला जितकं महत्व आहे किंवा विरेचनाला जितकं महत्व आहे तेवढ्याच त्याच लेवलचं महत्व काय आहे रक्तमोक्षणाला पंचकर्मामध्ये आहे. म्हणून इथं काय करायचं आहे रक्तमोक्षण अतिशय विचारपूर्वक आणि ज्या व्याधीमध्ये कशा पद्धतीनं रक्तमोक्षण करायला सांगितलेलं आहे तसं करायचं आहे. आता इथं त्यांनी जे काय सांगितलेलं आहे शिरावेद विधी हा अतिशय विचार करून आचार्याने सांगितलेला आहे तर तो आपण काय करायचा उद्या बघायचा आहे सविस्तर. आता बाकी पुढेही आचार्यांनी कोणकोणत्या व्याधीमध्ये कुठे कुठे रक्तमोक्षण करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आता हा जो विधी आहे तो आपण उद्या बघूया डिटेलमध्ये. इथपर्यंत कुणाला काही शंका आहे? कुणाला काही शंका आहे का?
नहीं मैम, मैम। कुणाला काय शंका? देव मी 17व्या श्लोकामध्ये विश्वाची सांगितलं होतं ना, ते वापस एकदा सांगा ना, म्हणजे ते कोणती संधी काहीतरी म्हणला होतात ना, कर्पूर संधी। कर्पूर संधी नाही, म्हणजे गृध्रसी हा जो व्याधी सांगितलेला आहे, आपण त्याला ॲलोपॅथी मध्ये सायटिका म्हणतो। म्हणजे काय होतं, कमरेतली जी शीर असते ती शीर कमरेपासून खाली मागच्या बाजूने टाचेपर्यंत दुखत जाते, म्हणजे जोरात कळ असते, त्याला आपण काय म्हणतो, गृध्रसी म्हणतो। तर सेम सेम तसंच मानेची जी आपली शीर असते ती मानेपासून खाली खांद्यापासून करंगळीपर्यंत, हाताच्या खांद्यापासून ते हाताच्या करंगळीपर्यंत मागच्या बाजूने ती पेन जाते। म्हणजे जसं पायाला होतं तसंच हातालाही मागच्या बाजूने काय होतं, खांद्याचा मागून पेन जाते, तर त्याला आपण काय म्हणतो, विश्वासी असं म्हणतो। म्हणून तिथं चिकित्सा सुद्धा सांगताना काय सांगितलेलं आहे, तर गृध्रसी प्रमाणे चिकित्सा करायला सांगितलेली आहे। आणि गृध्रसी मध्ये कुठे रक्तमोक्षण करतात, तर कर्पूर संधीच्या खाली किंवा वर चार अंगुल करतात। आता कर्पूर संधी म्हणजे एल्बो जॉईंट। आता एल्बो जॉईंट जिथं आहे, तर एल्बो जॉईंटच्या वर चार अंगुल किंवा एल्बो जॉईंटच्या खाली चार अंगुल, तिथे जी शिर असेल ती काय करायची आहे, वेद करायची आहे, असं इथे सांगितलेलं आहे। कळालं? हो मॅम, अजून थँक्यू। कोणाला? कुणाला काही शंका आहे? बर, आता पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला शिरावेध विधी आपण चालू करूया। पण तुम्ही शस्त्रविधी अध्याय जो सांगितलेला आहे तुम्हाला, तर त्याचे चार्ट बनवायला चालू केलाय का तुम्ही? चार्ट बनवायचं चालू आहे? तुम्हाला एक्झामसाठी ते खूप महत्वाचं आहे, त्यामुळे चार्ट बनवायला चालू करा। आपण उद्या शिरावेध विधी चालू विधी जो आहे तो डिटेलमध्ये बघूया। ओके, गुड डे।